नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर बसल्या संपूर्ण बाजारभावाची अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली सबस्क्राईब करा व संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर केलं असं करताना मेडिकल दवाखाने भाजीपाला आणि किराणाचे दुकान फळ विक्री अंडे मासी मटन चिकन विक्री पोलीस सहकारी कर्मचारी यांना जीवनावश्यक सेवा म्हणून लॉकडाऊन मधून वगळण्यात होतं मात्र त्यामुळे भाजीपाला आणि किराणाच्या दुकानावर मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे मुंबई आणि उपनगरांना भाजीपाला पुरवणाऱ्या वासी एपीएमसी मार्केटमध्ये तर गाड्याची आणि माणसांची प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे अखेर सरकारने वासी एपीएमसी मार्केटमधलं भाजी मार्केट हलवण्याचा निर्णय घेतला आहे वाशी तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा व्यापारी संघटनाने आधी घेतला होता मात्र नंतर लोकांची अडचण होऊ नये म्हणून अन्नधान्य आणि भाजीपाला यांचीच खरेदी विक्री सुरू केली होती मात्र त्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली होती त्यातच या बाजारामध्ये खरेदीसाठी मोठी गर्दी उसळल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचे वाजल्याचे दृश्य दिसत डिस्टन्सिंग या पार्श्वभूमीवर प्रशासनाने इथलं भाजी मार्केट आहे स्थलांतरितारघरच्या सेक्टर पस्तीस मध्ये भरणार मार्केट एपीएमसी मार्केट मधली वाहनांची आणि माणसांची गर्दी टाळण्यासाठी आता इथे इथलं इत भाजी मार्केट खारघर मधले तर, स्थलांतरित होणार आहे खारघरच्या सेक्टर पस्तीस मधल्या मोकळ्या बुक हे मार्केट हलवण्यात येणार असून सध्या तिथे गाड्यांसाठी गाड्यांसाठी आणि लोकांना उभं लो राहण्यासाठी आणखी जागा करण्यात येत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा